निर्णय दिल्यानंतरही झाला नसता तो पवारसाहेबांच्या आदेशाने झाला आणि त्यामुळे मी समाधान व्यक्त करतो. कारण शेवटी राजकारणात आणि समाजकारणामध्ये जोपर्यंत अशी परंपरा निर्माण होत नाही की जे जे चुकेल त्याला शासन आहे तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही. आणि त्यामुळे हायकोर्टाच्या डिसिजननंतरसुद्धा एक मनामध्ये शंका होती की पवारसाहेबांच्या घरी मिटिंग सुरू आहे, पवारसाहेब काय निर्णय देत आहेत. कारण पवारसाहेबांच्या घरी मिटिंग तर धनंजय मुंडेंच्या वेळेलासुद्धा 6 तास चालली, पण फायनली निर्णय असा झाला की नाही, धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत. अनिल देशमुखांवर ज्या वेळेला परमवीर सिंगाने आरोप केला त्या आरोपानंतरसुद्धा पवारसाहेबांकडे मिटिंग झाली, पण फायनल निर्णय झाला की राजीनामा नाही द्यायचा. आणि मग पवारसाहेबांनी बऱ्याच गोष्टी ह्या त्यांना पुरेसं ब्रिफिंग न झाल्या म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. मग अनिल देशमुख त्यावेळेला कोरोनाने आजारी होते, मग ते क्वारंटाईन होते. आणि मग सगळ्याच विषयात ज्यावेळेला खोटे पडले त्यावेळेला मात्र त्यांनी बोलणंच बंद केलं. आणि त्यामुळे आज जोपर्यंत पवारसाहेब निर्णय करत नाहीत तोपर्यंत राजीनामा झाला नसता. मग मी खूप समाधान व्यक्त करतो की पवारसाहेबांनी संवेदनशीलतेने CBIची इन्क्वायरी लागल्यानंतर मंत्रिपदावर राहता येत नाही ह्याची जाणीव ठेवून हा निर्णय घेतला आहे. मी त्याचं समाधान व्यक्त करतो. याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला दिसते? कारण मोठं पद आहे गृहमंत्री. 15 दिवसाच्या CBIच्या इन्क्वायरीमधून इतके विषय बाहेर येतील. वाझे तर NIA जवळ जे बोलले आहेत ते अजून बाहेर यायचंच आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा राजकारण्यांवरचा विश्वासच उडेल अशा घटना ऑलरेडी घडल्याच आहेत की एक मंत्री 22 वर्षाच्या मुलीबरोबर संबंध काय ठेवतो, मग ती आत्महत्या काय करते, मग त्यांचा टॉक काय बाहेर पडतो, राजीनामा कसा देत नाहीत, मग फोटो कसे बाहेर पडतात, एक मंत्री 15 वर्ष एका महिलेवर संबंध आहे असं कसं म्हणतो तरी तो मंत्रिपदावर राहतो. भ्रष्टाचाराचा तर कळस झालेला आहे. आणि त्यामुळे आता CBIच्या 15 दिवसाच्या प्रायमरी इन्क्वायरीमधून अनिल देशमुखांनी अशा प्रकाराने वाझेना म्हटलं होतं की नाही की दर महिन्याला 100 कोटी कलेक्ट करून द्या, त्याने हिशोब समजावून सांगितला होता की नाही, हे सगळंच बाहेर पडेल. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की तुम्ही काही नष्ट केलं तरी ते कुठेतरी सेव्ह केलेलं असतं. आणि त्यामुळे हे सगळं बाहेर पडेल आणि CBI त्यांच्या स्टाईलने बाहेर काढेल. आणि CBI काढेल हे अनिल देशमुखांवर झालेले आरोपाचं, अजून वाझे बोलायचेच आहेत ना, म्हणजे वाझे बोलायचे मी वाझे बोलले आहेत तर ते बाहेर यायचंच आहे. त्याच्यातून खूप वाईट स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. एका बाजूने कोरोनाने लोक संत्रस्त आहेत, सरकार त्याच्यामध्ये अपयशी झालेलं आहे, सुविधा वाढवत नाहीत. आणि डॉक्टरने अरे बाबा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाच्या मुलांना डॉक्टर म्हणजे काय, तिथे काय ऑपरेशन करायचं काय, ज्याला ऑक्सिजन लावता येईल. आत्ताचा कोरोना जो आहे तो व्हेंटिलेटरकडे शिफ्ट होत नाही आहे, तो ऑक्सिजनकडे शिफ्ट करतो. ऑक्सिजन लावायला काय तर तुम्हाला मलासुद्धा ट्रेनिंग दिल्यानंतर येईल मेडिकलच्या लास्टेल. पण कोरोनाने संत्रस्त लोक असताना अशा प्रकारच्या भीषण घटना समोर येत आहेत, त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा सगळ्या समाजकारणाचा राजकारणाचा विश्वास उडेल. सर, एकीकडं राठोडांचा राजीनामा झाला, तेही भयंकर रेटा लागला, त्यानंतर आता देशमुखांच्या याच्यासाठी कोर्टाचा निर्णय आला. हे 3 पक्षाचं सरकार आहे, शिवसेना आणि NCP यांच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, काँग्रेसची तशी कुचंबणा झालेली. राजकीय काही परिणाम होईल का या सरकारवरती या मंत्र्यांच्या राजीनामा झालेले 2 मंत्र्यांचा? नाही, कसं आहे की जी घटना आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये जोपर्यंत महावसुली आघाडी सरकारचं जे बहुमत आहे ते कमी होत नाही तेपर्यंत ते पडण्याचं काही कारण नाही. 2 राजीनामे झाले, मी तर 15 दिवसापूर्वी मेहताजी म्हटलंच होतं की 2 होणार आहेत, त्यातलं 1 झाला, अजून 1 होईल. हां, आणि ज्यावेळेला 2 म्हटले होते तेव्हाला 2 होते, आता मी म्हणतो तेव्हाला आणखीन काही आहेत. पण त्यानंतरसुद्धा महावसुली आघाडीचं जे बहुमत आहे ते कमी होत नाही. आणि किती आरोप झाले तर ते कुठे हरिश्चंद्राच्या अवतार आहेत की अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे आता आम्ही सत्ता सोडतो असा विषय नाही. या परिस्थितीमध्ये ह्यांनी राजीनामा द्यायचा असेल तर प्रचंड मोठं जनआंदोलन व्हावं लागेल, जे बिहारमध्ये झालं होतं, जे गुजरातमध्ये झालं होतं, त्याला नवनिर्माण आंदोलन म्हटलं गेलं, जयप्रकाश नारायण नेतृत्व दिलं की अब जनता आईये सिंहासन खाली करू. कोरोनाने लोक इतके हैराण आहेत आणि तुम्ही कोणी आंदोलनं करू नये म्हणून कोरोनाचे निर्बंध इतके कडक केले आहेत की त्यामुळे काही दिवस चालेल पण ह्याचा स्फोट होईल. दुसरीकडे तुम्ही ज्या कोरोनाचा उल्लेख केला आणि डॉक्टर्सना येत वगैरे कबुली द्यावी लागली,
जे निर्बंध आहे त्याच्यामध्ये पण प्रचंड कन्फ्युजन आहे. इकडे प्रायव्हेट ऑफिसेस खासगी ऑफिसेस बंद असं म्हटलेलं आहे, त्यामुळं कळत नाही अनेक लोकांना की आपण जायचंय किंवा काय. किंवा रात्री 8 ते 7 असे राज्यामध्ये निर्बंध आहेत, पुण्यामध्ये मात्र 6 ते 7 आहेत. एकीकडं ऑटो रिक्षा आणि कॅब सुरू आहेत, परंतु PMP बस सारखं जे सर्वसाधारणांना परवडणारं वाहन आहे ते बंद आहे. तर ह्याच्यामुळं काय वाटतं का, त्याच्यामुळं प्रचंड गोंधळ किंवा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे. असं आहे की ज्या ज्या वेळेला मी उद्योजींवर बोलतो त्यावेळेला काही उद्योजींची माझी दुश्मनी नाही, आमचं काही शेताला शेत लागून नाही आहे. ज्या ज्या वेळेला मी बोलतो त्या त्यावेळेला उद्योजींवर राज्याच्या हितासाठीच बोलतो आणि हेच बोलतो की उद्योजी समजा प्रशासनातला अनुभव तुमचा कमी आहे, माझाही कमी होता, तर काही चांगले सल्लागार घ्यायचे असतात की जे योग्य मार्गदर्शन करतील. तुमचे सगळे सल्लागार तुम्हाला चुकीचा सल्ला देत आहेत आणि त्याच्यातून तुमची प्रतिमा एक गोंधळलेला नेता अशी समोर येते आहे. आता तुम्ही जी यादी वाचली मी त्याच्यामध्ये आणखीन वाढ करेन, किंवा तुम्ही एका बाजूने सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्यायला पैसे नाही म्हणता आणि आमदाराचे 2 कोटीची 4 कोटी करता, 350 आमदारांचे 2 कोटी वाढवले की डायरेक्ट 700 कोटी होतात. केंद्राने खासदार निधी बंद केला. हां, मी आमदार असूनही असं म्हणेन की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही आमदार निधी बंद केले 1400 कोटी मिळतात ना. 1400 कोटी रुपयामध्ये मी गणित केलं आहे त्याप्रमाणे 6 वेगवेगळ्या प्रकारच्या हातावर पोट असणाऱ्या घटकांना पॅकेज देतात. रिक्षावाल्यांना देता येतं, घरी काम करणाऱ्या ताईला देता येतं, फेरीवाल्याला देतात. शेवटी महाराष्ट्रामध्ये फेरीवाले आहेत किती असतील, तर पुण्यामध्ये मला असं कळलं 37,000 आहे, मुंबईमध्ये 50,000 आहेत. सगळ्यांना 10,000 रुपये दिले, त्याच्यातून काय 100-200 कोटी गेले. आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण गोंधळलेले आहात आणि त्यामुळे महाराष्ट्र अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत न्यायला तुम्ही कारणीभूत होतात. कारण तुम्ही मुख्यमंत्री, तुमचं ऐकावंच लागतं. तुम्ही म्हणालात की इकडे सूर्य, तर तो सूर्य म्हणावंच लागतो. तुमच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे महाराष्ट्राची वाट लागते. गृहमंत्री अनिल देशमुख जी का फाइनली इस्तीफा हुआ, लेकिन ये इस्तीफा हाईकोर्ट ने CBI की इंक्वायरी डिक्लेयर करने के बाद भी नहीं होता यदि पवार साहब नहीं निर्णय करते. पवार साहब ने यह निर्णय किया, हम समाधान व्यक्त करते हैं कि हम उनसे अपेक्षा ही करते हैं कि गत 54 साल के पॉलिटिक्स में उन्होंने कभी अन्याय सहन नहीं किया. पॉलिटिक्स तो हर व्यक्ति करता है, लेकिन पहली बार ऐसा हुआ कि धनंजय मुंडे के मामले में और अनिल देशमुख के मामले में 6-6 घंटे बैठकें चली. बैठकें का निष्कर्ष ऐसा निकला कि इस्तीफा नहीं देना. लेकिन अभी शायद कानून की भी मर्यादा होगी और इस बार शायद पवार साहब जी को लगा होगा कि नहीं, लोगों की ये मांग है तो ये करना पड़ेगा और कानून की भी मांग है तो हम समाधान व्यक्त करते हैं. अब CBI इसमें से सारे विषय बाहर निकलेगी कि भाई अनिल देशमुख जी ने वाजे जी को 100 करोड़ का टारगेट दिया था तो किनसे कितनी अमाउंट आती थी, किनको किनको मिलती थी. ब्लैक बिजनेस जो भी होता है उसमें बहुत प्रामाणिकता रहती है, उसका चिट्ठा लिखा होता है, तो सारे चिट्ठे बाहर निकलेंगे. और NIA के पास वाजे जी ने क्या बोला वो तो बाहर निकलना ही है. तब इस महाराष्ट्र में सर्वसामान्य व्यक्ति के मन में राज्यकर्ताओं के बारे में क्या क्या भाव रहेगा ये हम लोग विजुअलाइज नहीं कर सकते. सर तुम्ही जसं मला वाटतं की मी 2 मंत्री जातील असं म्हटलं होतं, तेव्हा 1 गेला, अजून 2 जातील म्हटलं होतं तेव्हा अजून 1 गेला, कदाचित आणखीन 1-2 मंत्री जातील असं म्हटलं. सतत तुम्ही वाजेंकडं स्फोटक माहिती आहे, तर ती तुम्हालाही माहिती असं मला तर वाटायला लागलं. तुम्ही सांगून टाका नेमकी काय माहिती आहे. तुम्ही आता उल्लेख केला की 100 कोटी कुणाला काय, म्हणजे याचा अंगुरी निर्देश तुमचा कुणाकडे आहे नेमका. कारण आधी शिवसेनेचे आहेत, त्यांचे प्रवक्ते होते, त्यांनी आग्रह धरला होता असं आलं होतं. त्याच्यानंतर मग देशमुख यांनी त्यांना सांगितलं होतं 100 कोटी असंही आलं होतं. तर नेमके त्यांचे बॉसेस किंवा मालक किती आहेत आणि त्यांचा पण सहभाग या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. वाझेचे आणि आता परमवीर सिंगांनी बाजू बदलली कारण त्यांच्यावर अन्याय झाला, त्या परमवीर सिंगांचेही जे जे कोणी बाप आहेत ते सगळे सध्या पळापळ करतात आणि त्यामुळे वाझेंकडे असणारी माहिती, NIA त्यांनी मान्य केलेली माहिती ही काय असेल हे सर्वसामान्य माणूस विज्युअलाइज करू शकतो की काय माहिती असेल. तर माहिती ही असेल की हे मी नाही केलं, हे माझ्याकडून करून घेतलं गेलं,
मग एन आय एने विचारलं असेल किंवा कोणी करून घेतलं, कोणी करून घेतलं, कोणी करून घेतलं, किंवा वाजे असं म्हणाले असेल की नाही मग ह्यांनी करून घेतलं. सर सगळं म्हणजे हे अगदी शाळेतला मुलगासुद्धा त्याला हे व्हिज्युअलाइज होईल की आता वाजे काय बोलले असतील आणि राज्यकर्त्यांवर काय कुऱ्हाड येणार आहे, राज्यकर्ते कसे पळापळ करत आहेत, राज्यकर्ते कसं आवांट आहेत की होश नाही होगा हमारे सरकार को कुछ नाही होगा. अरे होगा असं किसने बोला भाई, वारंवार तुम्हाला का सांगावं लागतं की आमच्या सरकारला काही होणार नाही, होणार नाही, होणार नाही. माझी तब्येत बरी आहे तर बरी आहे, माझी तब्येत बरी आहे, बरी आहे, बरी आहे सांगण्याचं काही कारण नाही. सो तपास सुरू आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी सापडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही नावं आहेत, ऑफिशियल्स पोलीस अधिकारी त्याच्यासमोर काही रकमा लिहिलेले आहेत, असे आलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की हे केवळ अधिकारी किंवा पोलीस यांच्यापुरतं मर्यादित नाही आहे, त्याच्यामध्ये राजकीय लोकसुद्धा? राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होत नाही. एवढी हिंमत या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वातावरणामध्ये अजून निर्माण व्हायची आहे की राज्यकर्त्यांना अंधारात ठेवून सरकारी अधिकारी फार काळ काही करू शकतो. हां 18 महिने हे सगळं चाललं आहे, तर ते कोणाच्या तरी आशीर्वादानेच चाललं आहे. कोणीतरी कानाडोळा केल्यामुळे करो करो आम्हाला इसं लावो असं करण्यामुळे झालं आहे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे स्वतःकडे गृहमंत्री ठेवतील फडणवीस यांच्याप्रमाणे का तुमचे मित्र जयंत पाटील यांच्यासोबत? हां, उद्धवजीला कुठली जबाबदारी घ्यायची नाही, त्यामुळे कुठलंच खातं त्यांनी घेतलं नाही आणि गृह खातं इम्पॉसिबल. पण माझी एक जुनी क्लिप खूप फिरते आहे मार्केटमध्ये की ज्यात मी असं म्हटलं होतं की उद्धवजी सगळंच देत आहे, गृहमंत्री तरी गृहमंत्रीपद तरी स्वतःकडे ठेवा. ती माझी क्लिप ही पुन्हा एकदा उद्धवजींना हे आवाहन करण्यासाठी आहे की उद्धवजी गृहमंत्रीपद तरी तुमच्याकडे ठेवा, अर्थात किती दिवस माहीत नाही.